हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आहे स्पेशल दिवस, आज आहे रामनवमी. आणि रामनवमी स्पेशल मी मस्त स्वयंपाक बनवला आहे गोडाधोडाचा. तर आज मी मस्त गव्हाची खीर बनवली आहे. का बनवली आहे ते सगळ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणारच आहे. त्यासोबतच चमचमीत व भरलं वांगं असं भरपूर काय केलं आहे. तर चला आपण पटापट स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर इथे मी गव्हाच्या खिरीसाठी एक वाटी गहू घेतला, तो छान धुवून घेतला आणि मस्त 2 तासासाठी भिजत घातला. भिजत घातल्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि मस्त असा स्वच्छ कपड्यावर तो आपण पसरवून ठेवणार आहोत 15 ते 20 मिनटासाठी. मस्त 15 मिनटात हा मोकळा होतो आणि ड्राय होतो. तोपर्यंत आपण वरणाची तयार करून घेऊया. तर वरणासाठी मी मुगाची आणि तुरीची अशी मिक्स डाळ घेतली आहे, छान वॉश करून घेतली आणि ती छान कुकरला आपण लावून घेणार आहोत. कुकरमध्ये पाणी, हिंग, तेल आणि हळद असं मी घालणार आहे आणि पहिल्यांदा थोडं उकळवून घेणार आहे. तर आपल्या एका साईडला डाळही शिजते आहे. तोपर्यंत आपले जे गहू आहे ते मस्त ड्राय झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात. तर आता हे आपल्याला पल्स मोडवरती अगदी जास्ती बारीकही करायचं नाही आणि अख्खे गहूही राहायला नको अशा पद्धतीत आपल्याला हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी अगदी पल्स मोडवरच हे फिरवत आहे आणि मिक्स करायचं आणि पुन्हा पल्स मोडवरती फिरवायचं, म्हणजे सगळे गहू समान बारीक होतात. तर आपलं डाळही उकळलेली आहे. आपण मस्त, मी आता झाकण लावलं, एकीकडे डाळ शिजते आहे आणि आपला हा गव्हाचा क्रशही तयार झालेला आहे. तर एक वाटी गहूमध्ये हा जो गव्हाचा क्रश आहे तो 2 वाट्या तयार होतो, म्हणजे तुम्ही एक वाटी गहूमध्ये 2 गव्हाची खीर करू शकतात. पण आता माझ्याकडे पाहुणे येणार होते म्हणून मी इथे 2 वाटी इतकं पूर्ण गहू घेतलेला आहे. त्यामध्ये घातलं आहे मी 2 मोठे चमचे तूप. तूप आणि गहू छान परतवून घ्यायचं. तर आता इथे परतवून झालेलं आहे. इथे मी 3 ते 3.5 ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण मी थोडंसं उकळवून घेणार आहे. तोपर्यंत आपली डाळ शिजली आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया. तर फोडणीसाठी अगदी सिंपल असं मी फोडणीचं वरण बनवते आहे. त्यासाठी मी घेतलं आहे कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो. तर मस्त तेल गरम करून घेतलं, त्याच्यात मोहरी तडतडवली, जिरं टाकलं, हिंग टाकला आणि लसूण मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घेतला. त्यानंतर टोमॅटो घालायचा, टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत तळून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यात 1/2 चमचा हळद आणि आपलं हे जे मिश्रण आहे हे घालायचं. तर अगदी साधं सिंपल वरण आहे पण खायला खूप टेस्टी लागतं. त्यानंतर मी 1/2 चमचा मीठ आणि 1/2 चमचा गुळाची पावडर घातली. आता कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी ते छान उकळवायला ठेवलेलं आहे. आता आपण बघूयात पालकाच्या वड्या कशा बनवायच्या. तर हा जो पालकाच्या वड्यांचा गोळा आहे हा मी कालच बनवला होता आणि याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे. तर ते मी वड्या डीप फ्राय केलेल्या होत्या. आज आपण ह्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीत बनवूया. तर त्या वड्या मी कट करून घेतल्या. पॅनमध्ये घेतलं 2 चमचे तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि तीळ छान तळून घेतली. त्यानंतर घातलं थोडंसं खोबरं आणि त्यानंतर ह्या वड्या घालायच्या आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती हे मस्त परतवून घ्यायचं आणि वड्या छान क्रंची होतात ह्याही रेसिपीमध्ये. तर एका साईडला आपलं वरणही रेडी झालेलं आहे. आपण आता ते सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच गॅसवर मी लावलेला आहे भात. तर आपल्या वड्या पण रेडी झालेल्या आहेत. मी वड्या काढून घेतल्या आणि त्याच्यावरती मी थोडीशी बारीक शेव कोथिंबीर घातली. आता आपण त्याच पॅनमध्ये 1.5 ते 2 चमचे बेसन घालूयात चमचमीत अशा भरलेल्या वांग्याच्या भाजीसाठी. तर बेसन छान भाजलं जात आहे, तोपर्यंत आपण बाकीचं स्टफिंगवालं जे साहित्य आहे ते काढून घेऊयात. तर इथे मी 2 कांदे चिरून घेतले होते, त्याच्यातला 1 कांदा मी घेतला स्टफिंगसाठी आणि 1 परतवण्यासाठी फोडणीसाठी. आणि त्यासोबतच 1/2 टोमॅटोही मी फोडणीसाठी चिरून घेतलेला आहे. तर स्टफिंगसाठी मी घातला 1 बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर, आपलं 1.5 चमचा बेसन, 2 मोठे चमचे गरम मसाला, 2 मोठे चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1.5 चमचा मीठ. त्यासोबतच आता आपण जे वांगी आहेत ते मस्त त्याची काटे काढून घ्यायचे आणि त्याचा देठ असं 1/2 कट करून घ्यायचं. त्यानंतर असे त्याला 2 कट्स मारायचे आणि आतमध्ये वांगं चेक करून घ्यायचं. तर आपले सगळे वांगे मस्त कट करून झाले आहेत. आता या स्टफिंगमध्ये मी 1/2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं, ते सगळं मिश्रण छान मिक्स करून घेतलं आणि आपल्याला वांग्यात ते छान असं भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता असं प्रेस करून करून भरायचं आणि नंतर असं पूर्ण ते वांगं प्रेस करायचं, म्हणजे त्याच्यात स्टफिंग छान राहतं. तर सगळे माझे वांगे जे आहेत ते स्टफ करून झालेले आहेत.
आता आपला जो कुकर आपण लावला होता गव्हाच्या खिरीसाठीचा, त्याचे मी झाकण लावून मस्त 7 ते 8 शिट्ट्या करून घेतल्या आणि त्याचं झाकण काढून मी ते मिश्रण थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण वांग्याचा तडका बनवून घेऊयात, वांग्याच्या भाजीचा. तर इथे मी 2 चमचे तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो छान परतवून घेतला. हे परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा हळद घातली. त्यानंतर त्याच्यात वांगे घातले, 1/2 मिनटं वांगेही छान तेलात परतवून घेतले आणि 1 ते 1.5 वाटी पाणी घातलं आणि हे मीडियम टू लो फ्लेमवरती हे छान आपल्याला शिजू द्यायचं आहे, अगदी कमी गॅसवरती. वरतून मी झाकणही ठेवलं आहे म्हणजे लवकर शिजतात वांगे. त्यानंतर आपण तडकावाली कोशिंबीर करून घेऊया काकडीची. तर 1 काकडी मी छान किसून घेतली, त्याच्यावर तडका घातलेला आहे हिरवी मिरची, जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याचा. तो तडका छान थंड झाल्यानंतर 1 चमचा मी दही घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. वरनं थोडेसे मी डाळिंबाचे दाणेही घातले आहेत. आता याच्यामध्ये मीठ आपण जेव्हा सर्व करू तेव्हा घालायचं, म्हणजे याला पाणी सुटत नाही. तर चला, आपली वांग्याची भाजी ही अगदी 10 मिनटात शिजलेली आहेत वांगे, मी चेक करून बघितलं. तर वांग्याची भाजी ही रेडी आहे, तीही मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. तर आपलं हे जे गव्हाचं मिश्रण आहे तेही थंड झालं आहे. थंड झाल्यानंतर ते अशा पद्धतीत घट्ट होतं. तर पातेलीत मी मोठं पातेलं घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात 2 चमचे तूप घातलं आणि बदाम छान तळून घेतले. त्यानंतर हे सगळं गव्हाचं मिश्रण घातलं. त्याच्यात मी साधारण 2 ग्लास इतकं पाणी घातलं. तर तुम्ही बघू शकता इतकं पातळ व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे छान आपल्याला साधारण 20 ते 25 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडंसं घातलं आहे जायफळ, वेलची, चारोळी. ते छान शिजवून घेतलं. शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता 1 वाटी गहू घेतलेला होता मी, त्यासाठी मी इथे 2.5 वाटी किंवा 2 वाटी इतकं दूध घातलं. छान आपले गहू शिजल्यानंतरच दूध घालायचं शेवटी. आणि असं तिरकं असं झाकण ठेवायचं दूध घातल्यानंतर आणि पुन्हा ते 15 मिनटासाठी शिजवून घ्यायचं. शिजल्यानंतर मी त्याच्यात घातलं आहे किसलेलं खोबरं आणि 1 वाटी साखर. तेही छान 10 मिनटं मी मस्त शिजवून घेतलं आणि आपली खीर मस्त तयार आहे. तर मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्समध्ये चारोळे, बदाम आणि केशर घातलं. तर तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही ॲड करू शकता. तर वरतून मी थोडं पिस्ताही घातलेलं आहे. तर आपला सगळा स्वयंपाक जो आहे तो रेडी झालेला. तर मी बनवलं आहे चमचमीत असं भरल्या वांग्याची भाजी, मस्त खीर, त्यासोबतच वरण, भात, पालकाच्या वड्या आणि मस्त कोशिंबीर. तर वरतून मी मस्त आता कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर ही खीर खास थंडीच्या दिवसात करतात, पण आता पुण्यातलं वातावरण हे थंडगार झाल्यामुळे मी गव्हाची खीर बनवली आहे. ही खीर खायला खूपच टेस्टी लागते. तुम्ही नक्की हा सगळा स्वयंपाक नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.